चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। तर राजस्थानमध्ये सत्ता बदलासाठी भाजपकडून सुरू असलेल्या प्रयत्नांच्या विरोधात राज्यात काँग्रेसतर्फे राजभवनासमोर आंदोलन केलं जात आहे आणि याच आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि आमदार सहभागी झाले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे। दीपक, राजस्थानमध्ये जो सत्ता संघर्ष सुरू आहे याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटत आहेत। सध्या काँग्रेसतर्फे राजभवनासमोर आंदोलन केलं जात आहे, या आंदोलनात राज्यातील काँग्रेसचे मंत्री आणि आमदार सहभागी आहेत। या संदर्भात अधिक अपडेट्स। शैलजा, राजस्थानमध्ये बहुमत सिद्ध करण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केलेली आहे, मात्र राज्यपाल जे राजस्थानचे ते ही मागणी मान्य करत नाहीयेत आणि काँग्रेसचा आरोप आहे की भाजपकडून राज्यपालांवर दबाव आहे अधिवेशन होऊ नये यासाठी। आणि या दबावाविरोधातच भाजपच्या भूमिकेविरोधात देशभरात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे, त्याचाच भाग म्हणून आपण बघतोय की राजभवन जे महाराष्ट्रच आहे त्या महाराष्ट्राच्या राजभवनच्या प्रवेशद्वारावर सुद्धा काँग्रेस आहे आणि काँग्रेस आहे की भाजपकडनं जो दबाव आहे तो दबाव न मानतांमध्ये विशेष अधिवेशन बोलवावं। दबाव आणून हे अधिवेशन घेऊ देत नाहीये, लोकशाहीचा गळा घोटला जातोय। ऑपरेशन लोटस राबून एक एक राज्य काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणजे राजस्थानमध्ये राज्यपालांवर भाजप दबाव टाकत आहे। या निषेधातच काँग्रेसने हे राजभवनच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलेलं आहे। राज्यपाल राजभवनात नाहीये, ते नागपूरला आहेत, मात्र राज्यपालांना निवेदन जे आहे ते काँग्रेसकडनं देण्यात आलेलं आहे। नागपूरलाही अशा पद्धतीने आंदोलन करून तिथे राज्यपालांना निवेदन दिलं जाईल आणि हे आंदोलन आहे ते भाजप विरोधात आंदोलन आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। नक्कीच दीपक, या आंदोलनासंदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।